ग्रेज्युएशन झाल्यानंतर मग आता काय करावं, तर मग आई म्हणते आता आपण टेलिफोन बुथ साठी प्रयत्न करू. मग तुम्ही काय ठरवलं, काय करायचं? मी म्हटलं नको आता मला टेलिफोन बुथ नको, ग्रेज्युएशन झाल्यानंतर एक एक रुपया कॉइन जमा करायचं हे मला नकोय. बरोबर. असं तर आई म्हणते मग काय करणार, म्हटलं बघू काहीतरी होईल, इथपर्यंत झालंय तर पुढे पण काहीतरी होईल. मग मी न्यूजपेपर नेहमी वाचायची, पण नंतर ग्रेज्युएशन झाल्यानंतर मग ऍडव्हर्टाइजमेंट पण स्पेशल वाचायची की कुठे जॉब आहे का असं. तर आमच्या माटुंग्यात एक नवीन दुकान ओपन होत होतं प्रोविजन स्टोअर म्हणून. तर मग मी आईला आणि बाबांना सांगितलं, पण ते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं होतं सेल्स गर्ल आणि सेल्समॅन हवंय, त्यामुळे बाबा म्हणाले अप्लाय द्यायला हरकत नाही. मी दिलं, इंटरव्ह्यू आला, कॉल आला तर मी भावाला घेऊन गेले आणि इंटरव्ह्यू दिलं. त्यांनी सांगितलं, इंटरव्ह्यू व्यवस्थित घेतलं सरांनी, पण नंतर विचारलं की तुम्ही आमची ऍड वाचली का? म्हटलं हो. मग तुम्ही कसं काय अप्लाय केलं? मी सांगितलं सर तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंटची जी मॅटर आहे तुम्ही वाचली आहेत का? हो, नवीन दुकान ओपन होतंय म्हणून. हा, नवीन दुकान ओपन होतं ह्याच्यावर जर का तुम्ही स्ट्रेस केलं तर अकाउंटंटची पण गरज लागणार, ते माझ्या मध्ये आहे, माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे, म्हणून मी अप्लाय केलं. अरे वा. आणि मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, आपण उद्यापासून तुम्ही या. अच्छा. आणि मग मला त्यांनी हळूहळू थोडं प्रोव्हिजन स्टोअरचं पण शिकवलं. अच्छा. 7 वर्ष मी तिथे काम केलं, 3 वर्ष कंटिन्युअस तो प्रोव्हिजन स्टोअरच होतं. नंतर त्यांनी बिझनेस चेंज करायचे असं म्हणून सर्व स्टाफला काढलं केलं की तुम्ही दुसरीकडे बघा. मला सांगितलंच नाही तर मी सरांना समोरून जाऊन विचारलं सर तुम्ही मला काय सांगितलं नाही, सर्वांना जे काही लास्ट मंथची सॅलरी बाकी असते ती दिली, मला ती नाही दिली, तुला ती देत जे ज्या डेटला देतोय त्या डेटला देणार. म्हटल्यावर मी विचारलं सर मग मला का नाही तुम्ही सॅलरी दिली, मला काय तुम्ही सांगितलं नाही, मी आता बिल्डर लाईन मध्ये हे करणार आहे तर मला टायपिस्ट लागणारच, तर तुला मी कंटिन्यू करणार आहे. म्हटलं बरं, तर ते पूर्ण प्रोव्हिजन स्टोअरचं फर्निचर चेंज करून हे ऑफिस उभं करणं थोडं वेळ लागणार, त्यामुळे तू नुसतं ये, तुला पाहिजे तर तू घरी बस. आणि मग तरी घरी बसून मग कंटाळा. मी काय करावं, तर आमची एसएससी डे स्कूलची एंटॉफिलला शाळा आहे म्हणजे तिथे ब्रांच आहे. अच्छा. मग चला तिथे जाऊ, काहीतरी नवीन शिकायला भेटेल किंवा आपले जुने मित्र मैत्रीण भेटतील. अच्छा. म्हणून एक दिवस सहज मी तिथे गेली. बरं. तर एका क्लासरूम मध्ये नाटकाची प्रॅक्टिस चालू होती. अच्छा. आणि मी जी मुलीला शिकवत होते सर त्यांना तिला जमत नव्हतं ते डायलॉग्स बोलणं. तर 2-3 वेळा प्रयत्न केल्यावर पण नाही जमलं तिला. तर मी सहज हळूच मागून तिला सांगितलं, प्रॉम्प्ट केलं की पूर्णपणे स्क्रिप्टचं नाही बोलायचं, थोडं आपलं पण बोलू शकतो असं. की लगेच पदरची वाक्य वगैरे सगळी लगेच सरांनी मला सांगितलं एवढी हिंमत आहे तर पुढे येऊन बोलून दाखव. हो. मग मी उबी राहिली, बोलली, कारण 3 वेळा तिला डायलॉग सांगितलेले ऐकले आणि तुम्हाला ते पाठ पण झाले होते. बापरे. त्यामुळे मी बोलली आणि मग मला सांगितलं मग तुम्हीच करा काम. अच्छा. ठीक आहे. मग 1 आठवड्यात मी ते पूर्णपणे शिकले. पण ते जे शिक्षक होते त्यांचं आणि तुमचं आज खास नातं आहे, नाही का? ते प्रदीप म्हणजे तुमचे मिस्टर, तर आपण त्यांनाही बोलवून स्टुडिओमध्ये त्यांचंही स्वागत करूया प्रदीपचं. स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. एक खास्ट शिक्षक म्हणून आधी ओळख झाली होती तुमची दोघांची. बरोबर आहे. पण शिक्षक तुम्ही म्हणजे तिकडे पहिल्यापासूनच तुम्ही शिक्षण करत होतात का? तुमचं काय बॅकग्राऊंड काय झालेलं आहे की मी लहानपणापासून तळेगावला होतो. बरं. आणि त्या ठिकाणीच मी मॅट्रिक पर्यंत शिकलो वगैरे. पण माझी खरी आवड ही नाटक आणि संगीत. बरं. आणि मग गावातल्या कलापिनी संस्थेकडून मी राज्य नाट्य स्पर्धेची, कामगार नाट्य स्पर्धेची नाटकं करायचो. त्याच्यातच केव्हा तरी मी पेटी वाजवायला लागलो माझा मीच. अच्छा. आणि मग गावातल्या आमच्या इथे शरदराव जोशी म्हणून राहायचे, त्यांच्या थोड्याशा प्रयत्नांनी माझ्या संगीताच्या 1-2 परीक्षा झाल्या. अच्छा. परंतु त्यावेळेला काय झालं, नंतर जिथे मी ऑर्थोपेडिकली हँडिकॅप मुलांबरोबर काम करायला लागलो, त्या मुलांबरोबर काम करताना त्याच्यातलं चॅलेंज मला जाणवलं आणि ते मला खूप आवडलं. बरं. आणि तिथून मी काम करायला लागलो आणि त्यांचा जेव्हा मी कार्यक्रम केला त्यावेळेला त्या संस्थेच्या डायरेक्टर ज्योत्सना मोदी मॅडम त्या आलेल्या बघायला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कधीतरी मुंबईला या. आणि खरोखरच म्हणजे माझ्यावर वेळ अशी आली की एक दिवस मी मुंबईला आलो. बरं. आणि मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो.
तर त्यांनी सांगितलं की तुला असं वाटत असेल की तुझी तुला खूप शाळेची गरज आहे, पण मी तुला सांगते की आम्हाला तुझी गरज आहे. बर, या प्रकारे माझं त्यांनी स्वागत केलं. वा. आणि त्यामुळे मग मी झोकून देऊन त्या मुलांबरोबर काम केलं. बरोबर. मी त्या मुलांना केवळ शास्त्रीय संगीत शिकवलं असं नाही, तर नाटकाच्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी इतक्या काही हे केल्या, ऍक्टिव्हिटीज केल्या, उपक्रम केले. 10-11 वर्ष ती मी नाट्य चळवळ चालवली. बरं. तेव्हा अनेक पारितोषिक सन्मानही शाळेला मिळवून दिले, त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप कॉन्फिडन्स दिला, आणि मग त्यावेळेलाच सुपर्णाशी गाठ पडली. सुपर्णा आणि प्रदीपच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात कसं आणि कधी झालं जाणून घेऊया. काय होते सुपर्णाचे गुण ज्याच्यामुळे तुमची मैत्री वाढत गेली? आता तिनेही उल्लेख केला की मी शिक्षक म्हणून थोडासा खाष्ट होतो आणि ते बरोबरही आहे. नाटक बसवताना मी थोडा खाष्ट असतो. आणि परंतु काय झालं की त्यावेळेला मग आम्ही सहवासात आलो आणि मला तिचे एक एक असे गुण जाणवायला लागले. एक म्हणजे तिच्यामध्ये व्यवस्थितपणा आहे अत्यंत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर वेळेवर हजर राहणं. अच्छा. बर. सगळे लोक वेळेवर हजर आहेत की नाही ते पाहणं. ओहो. त्याच्यानंतर काही गोष्टी तिने मी न सांगताच सुरू केलेल्या होत्या. त्या म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या तालमी व्हायच्या त्याला कोण कोण हजर होतं, त्यांची नावं लिहिणं, त्याच्या नावासमोर त्यांची सही करणं, या गोष्टीचा आम्हाला पुढे खूप उपयोग झाला. अकाउंट लोकांचे अकाउंट ठेवायला. अचानक एक दिवशी जेव्हा आमच्या डिरेक्टरने विचारलं की तुम्ही रविवारी शाळेमध्ये येऊन काय काय करता त्याची नोंद आहे का, तर त्याची वही पुढे ठेवल्यानंतर त्या आवाक झाल्या. त्या म्हणलं की तुम्ही खरोखरच खूप चांगलं ऍक्टिव्हिटी करताय, पण त्याचं श्रेय खरं म्हणजे तिला होतं. हेही मला त्याच्यामध्ये जाणवलं. परत त्याच्यामध्ये काय की जी कुठलीही नवीन गोष्ट असेल आणि विशेषतः अशी की जी आपल्याला वाटेल की ती करू शकणार नाही, त्याच्यामध्ये उडी घालायची, लागणारी मेहनत घ्यायची, त्याच्यातले चढ उतार सहन करायची, प्रसंगी मान अपमान सहन करायची, तिची तयारी ही जबरदस्त आहे. आणि मग आम्ही उपक्रमही करत होतो, त्याचबरोबर काही सामाजिक कार्यातही आम्ही जात होतो. अशा प्रकारे आमची चांगली मैत्री होती. आणि नंतर मला असं जाणवायला लागलं की मी जेव्हा सुपर्णाच्या घरी जायचो, खूप वेळा मी तिच्या घरीही जायचो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की तेही काही श्रीमंत लोक नाहीयेत. बर. माझ्यासारखेच ते कनिष्ठवर्गीय त्यावेळेला याच्यामध्ये होते. आणि मग नाही म्हटलं तरी तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसायची, तिचं पुढे कसं होईल. बरोबर. तिच्या चेहऱ्यावरही कधीतरी मला असं वाटायचं आणि मला असं वाटलं की मी सुपर्णाची काळजी घेऊ शकेन, मी ही जबाबदारी स्वीकारू शकेन असं मला मनाशी वाटलं. आणि मग ते एक दिवस मी बोलून दाखवलं तिच्याकडे. मग तिने तिच्या स्वभावाप्रमाणे भरपूर वेळ घेतला. काय जे काय गणित आहे ते मांडायला नको का डोक्यात, ते सगळं टॅली होईस्तोवर तिने वेळ घेतला. आणि वेळ घेतल्यावर तिने मला होकार दिला. अच्छा. आणि मग असेच आमचे दिवस जात होते, काय ऍक्टिव्हिटीज करायला करा वगैरे. आणि त्यानंतर एक दिवशी सकाळी तिने फोन करून मला नाही म्हणूनही सांग. बरं. हे असं का झालं, म्हणजे एकतर आधी होकार काय बघून केलात तुम्ही आणि मग नंतर एकदम अचानक नकाराचं काय कारण होत? होकार दिलेलं असं मित्र म्हणून मी त्यांना व्यवस्थितपणे ओळखतच होते, पण तरी मला असं वाटलं ठीक आहे यांच्याशी करूया लग्न. पण नंतर जे आपण विचार अजून वाढवतो त्याच्यात मग मला असं वाटलं अरे मला तर पाणीचा ग्लास सुद्धा घेता येत नाही. बरोबर. तर मग त्यांना ती जबाबदारी येईल आणि तरी ते करायला तयार आहेत हे माहिती होत, हे माहित आहे, पण तरी सुद्धा कधी त्या स्वतः आजारी झाले तर मी त्यांचं डोकं सुद्धा दाबू शकणार नाही. तर मग हे कशामुळे मी हो म्हणते हे मला रिअलाइज झालं. आणि मग मला वाटलं की मग कशाला त्यांना, त्या नॉर्मल आहेत तर त्यांना दुसरं भेटू शकतं. अच्छा. नुसतं गुणांच्या मुळे त्या जर का मला एक्सेप्ट करत असतो तर ते कशाला. अच्छा. म्हणून मी त्यांना नकार दिला. मग होकारात कसं पुन्हा एकदा रूपांतर कसं काय झालं? त्यांनी मला सांगितलं तू विचार कर असं पुढचं असं, आणि मी तुला कुठलंही म्हणजे तू यस सांगितलंस तरी मी आहेच मागे, तू नो सांगितलंस तरी आहेच मागे, पण तू त्याच्यावर जसं पहिला हो म्हणून नंतर तू विचार करून नकार देते परत त्याच्यावर विचार कर. बर. की तुला काय फील होतोय. बरं ठीक आहे. मग होकार झाला, मग फायनली न बदलणारा होकार झाला. तेव्हा मग तुम्ही आपापल्या घरात सांगितलं असेल ना?
तुम्ही तुमच्या आणि तुम्ही तुमच्या. नाही मी नाही सांगितलं. अच्छा तुम्ही नाही सांगितलं. बरं तुम्ही सांगितलं मग. मी सांगितलं मग त्यानंतर मी सुपर्णाला असं सांगितलं की मग तू आता हे तुझ्या घरच्यांना सांग किंवा मी येऊन सांगतो. बरं काही त्याच्यामध्ये प्रश्न नाही. पण त्यालाही सुपर्णाने खूप वेळ घेतला कारण माझं जरी बरोबर असलं तरी तिच्या दृष्टीने तिला असं वाटत होतं की मी हळूहळू मानसिकता घरच्यांची तयार केली पाहिजे. बरोबर आहे हो त्या याच्यामध्ये. मग ते सुद्धा सगळं झाल्यानंतर मग मी माझ्या घरच्यांची म्हणजे माझे आई वडील अनेक वर्षापूर्वीच वारलेले आहेत. माझ्या दोन बहिणी आहेत त्यापैकी एक बहीण आलेली सुद्धा आहे. तर मी त्यांच्याकडे मी पहिल्यांदा हा विषय मांडला आणि त्यावेळेला त्यांचा नकार होता. त्यांचा नाही माझे मित्रमंडळी माझ्या सहवासातल्या लोकांचाही होता आणि तो मी समजू शकतो कारण हे जे काही आपण ज्यांना अपंग म्हणतो अशा समर्थ लोकांचं हे जे काही जग आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांचा नकार होता. त्या सुमाराला सुपर्णाची एकदा एका वाहिनीवर मुलाखत झाली होती आणि त्या ज्या मुलाखत करत्या होत्या त्यांच्या कानावर आम्ही घातलं की असं असं आहे. तर त्या म्हणल्या की मग आपण असं करू शेवटच्या फ्रेम मध्ये तुम्हाला घेऊ. बापे एकदम धक्काच म्हणजे स्फोट. अगदी स्फोट हा शब्द. म्हटलं चला आता काय जे होईल ते होईल. आणि आम्ही आमच्या लग्नाची बातमी ही त्या मुलाखतीतूनच एकदम. बापरे खूप फिल्मी ना. त्यामुळे खरोखरी झालं धक्का बसला. आम्हाला तशा खूप प्रतिक्रिया आल्या आणि त्यावेळेला त्यामुळे माझ्या बहिणींचा वगैरे विरोधाचीच होती निश्चितपणे. तुमच्या बहीण एक त्यांच्यातल्या इकडे आल्या. मोठ्या भगिनी आलेल्या आहेत. दुसऱ्या भगिनी नाही आलेल्या. नमस्कार. तुम्ही जरा त्या काळचं मला जरा तुमच्या प्रतिक्रिया सांगाल. सुपर्णा आलेली होती आमच्या घरी पालीला. अच्छा पालीला पण आली. तो भाऊ घेऊन आला होता तिला. बरं बरं. आणि तेव्हा तिची ओळख झाली होती आणि भावांनी त्यावेळेस तिच्या टॅलेंट विषयी वगैरे सगळं सांगितलं होतं. मला कौतुकही वाटायचं तिचं. पण ही मुलगी म्हणजे आपली भावजय होईल असं तेव्हा स्वप्नातही नव्हतं. बरोबर. आणि खरं अपंग मुलांचं करणं म्हणजे काय माणसाचं करणं म्हणजे मी स्वतः करते. माझा मुलगा अपंग आहे ऍक्सिडेंट मध्ये झालेला. पाय नाहीये त्याच्या. त्यामुळे त्यांचं काय आणि कितपर्यंत करावं लागलं याचंही मला जाणीव आहे. त्यामुळे थोडस माझं असं म्हणणं होतं की तू तिला मैत्रीण म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून तुला हवी ती मदत कर पण जबाबदारी घेऊ नको. कारण सहानुभूती द्यायची नाही हे मी त्याला जरी तू लग्न केलं तरी तिला सहानुभूती कुठलीही द्यायची नाही आणि कधीही कपाळावर आठी घालायची नाही. ह्या दोन आठी मी त्याला घातल्या होत्या. अच्छा. म्हणजे माझा विरोध असला तरी हे त्याला सांगितलंच होतं. पण मग नंतर मग तुम्ही ठामपणे ठरवलंच होतं म्हणजे विरोध असून सुद्धा की लग्न करायचं ठरवलंच होतं. आणि तुम्ही हा स्पोर्ट घरात कधी आणि कसा केला का त्यांनी मुलाखतीतूनच मुलाखतीच नाही त्याआधी म्हणजे घरात प्रदीप येऊन बाबांना कल्पना दिली. बरं तुमचे बाबा पण आलेत ना स्टुडिओमध्ये त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार. जब आपको पता चला की सुपर्णा और प्रदीप जी शादी करने वाले हैं तो आपकी पहली रिएक्शन क्या थी? पहले तो मैं उनको लेके गया था होटल में. हाँ. और मैंने उनको सब बताया. हाँ. अच्छा. उसका क्या क्या करना पड़ता है. अच्छा. हाँ हाँ. और कैसी है वो. हाँ हाँ हाँ. मगर वो प्रदीप जी हमारे घर में आते जाते थे. जी. दो साल से पहचानते थे हम. जी जी. तो फिर मैंने मेरी वाइफ को बोला कि अभी प्रदीप ऐसा बोल रहा है तो क्या करना है. अच्छा. और मेरा वाइफ का नेचर ऐसा था कि लक्ष्मी आती है तो उसको ठुकराना नहीं. कभी भी लक्ष्मी आती है. अच्छा. तो उसको ठुकराना. अच्छा अच्छा. हाँ. और बाद में हमने वो फाइनल किया. चला वेरी गुड. म्हणजे मग तुम्हाला दोन्ही कडून तशी म्हटलं तर म्हणजे एकीकडून जरी विरोध असेल तरी म्हणजे एक सुजाण विरोध होता. सुजाण विरोध होता अगदी बरोबर. आणि एकीकडून तर संमती मिळाली होती. मग पुढे लग्न कसं झालं? हा मग आम्ही लग्न करायचं ठरवलं त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही लग्न करणार होतो. आम्ही तारीख नक्की केली होती. बरं. आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह करणार होतो आणि तसाच केला आम्ही. बरं. आणि तारीख आणि एक छोटासा कार्यक्रम आम्ही 100-150 लोकांपुरतो आम्ही नक्कीच करणार होतो. परंतु त्या सुमाराला असं झालं की आमच्या लग्नाला 5-6 दिवसच बाकी होते आणि मी शाळेत काम करत होतो आणि माझा मी पिरियड घेत होतो. त्यावेळेला सुपर्णाने फोन केला मला. तर ती रडत होती फोनवर. मला कसं तरीच वाटलं. मग मी मुलांना जरा म्युझिक रूम मधून क्लासरूम मध्ये पाठवलं आणि मी पटकन टॅक्सी केली आणि घरी आलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या बाईनी तपश्चर्येने 39 वर्ष सुपर्णाला उभं केलंय ज्या मराठीच काय पण हिंदी इंग्रजी काही मराठी काही येत नसताना तिला हातावर घेऊन ज्या मुंबईभर फिरल्या. बरोबर. लोक सांगतील त्या ठिकाणी गेल्या आणि तिला सतत उत्साह देत राहिल्या त्या आता जगामध्ये नाहीये.
हे लग्नाच्या 5 दिवस आधी आमच्या लक्षात आलं. त्यांना कळलं होतं, त्यांनी सगळी तयारी करून बॅग भरून तिची दिली होती. परंतु तो प्रसंग असा घडला आणि वेल जे घडलं ते घडलं असं झालं. परंतु ते आणि त्यांना आमचा सुखाचा क्षण पाहता आला नाही हे खूपच आमच्या मनात एक खोच राहून गेली हे निश्चित आहे त्याच्यामध्ये. पण जसं ठरलं होतं आणि जशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे तरी सुद्धा 5 दिवसांनी आम्ही जाऊन पद्धतीने विवाह केला. सगळी तयारी आईनी करून ठेवली होती ती अगदी म्हणजे सागरसंगीत समारंभ पूर्वक अशी बॅग पण भरली. मी नाही म्हंटल अजून 4 दिवस आहे तू पण. ती हार्ट पेशंट असल्यामुळे म्हंटल थकलेली असेल कशाला आजचा आज करायचं. म्हणते नाही मी आज करूनच घेते काल कोणी पाहिलंय असं ती बोलली सुद्धा. अच्छा तरी मी मश्करी पण केली की आता आज बुधवार आहे तू मंगळवार आहे आज तू भरतेस पुढच्या बुधवारी माझ्या घरी ये कपाटात लावून द्यायला कारण मला ते जमणार नाही. बरोबर आहे. तर ती म्हणाली मी अशी मश्करी करत होती हसत हसत तर तिने हसत हसत घेतलं आणि ती म्हणाली आता माझी ड्युटी संपली.